तर भाजप आणि मोदींचं सरकार येणार हे सीबीआयलाही कळलंय आणि त्यामुळेच अमित शहांना क्लीन चिट देण्यात आली असावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 6 महिन्यापासून एक गोष्ट सांगतोय आणि म्हणजे ह्याच्यात आता दोषी कोणाला धरायचं. एकीकडे कपिल सिब्बल म्हणतायत की आमच्याकडे साक्षी पुरावे होते आणि आम्ही यांना धरू शकत होतो, मग यांना कोणी अडवलं होतं. ही केस व्यवस्थित कोणीही लक्ष देऊन त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी कोणाचीही मानसिकता नव्हती, अगदी काँग्रेस म्हणजे सरकारचीही नव्हती. आणि त्याच्यात नाही सगळं झालेलं आहे. आणि आता सीबीआयला जर दिसत असेल राजकीय वातावरणात की पुढे सगळंच मोदी आणि अमित शहांच्या हातात जाणार हा देश, कोण कशाला माहित पडेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.